कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या आजच्या म्हणजे 30 मार्चच्या भागात तळावर दुर्गाचे दागिने चोरीला गेलेले असतात. तिला मामांनी उत्सव संपण्याआधी दागिने मिळतील म्हणून सांगितलेलं असतं. तरी ती बाई मामांच्या सेवेकऱ्यांना मामांना दागिने कधी मिळणार असं सारखं विचारायला सांगत असते. त्यामुळे गणू आणि रघु वैतागलेले असतात. थोड्या वेळाने शिरपा नावाचा गावकरी कोणीतरी भेटायला येणार आहे असं खोटं सांगून निघायचं म्हणतो. पण त्याची बायको आणि बाकी गावकरी त्याला थांबायला सांगतात. पण शिरपा कोणाचं काही ऐकत नाही आणि त्या माणसाला भेटून मामांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा काम सुरू करेन असं म्हणून तिथून निघतो. पण गणू त्याला अडवतो आणि इथे देवासाठी आला आहात तर देव पण तुमचं काम करेन आणि मामांनी बघितलं तर अवघड होईल असं म्हणून सेवेकरी त्याला पुन्हा सगळ्यांसोबत बसायला पाठवतात. थोड्या वेळाने मामा मंडप सोडून दूर बसतात. त्यांना त्यांच्यामुळे महाराजांना त्रास झालाय याचं वाईट वाटत असतं. त्यांना गुरुदक्षिणा म्हणून दिलेले पैसे महाराजांनी खर्च केले आणि त्याचाच त्यांना त्रास झालेला असतो. ते लोकांची इडाबिडा दूर करून मिळवलेले पैसे असतात, त्यामुळे ते पैसे पांडुरंगाच्या ठिकाणी दिले तरच चालून जाईल असं मामा म्हणतात आणि महाराज आता पंढरपूरमध्येच आहेत असं सांगतात. इथे मंडपात शिरपा नसल्याचं सगळ्यांच्या नजरेत येतं. तेव्हा त्याची बायको ते काम शोधत फिरत असल्याचं सांगते. तेव्हा दुर्गा तिला तिचा नवरा नेमका कुठे जातो असं विचारते. कारण मंडपात कोणी बाहेरचं आलं नाही आणि आतून कोणी बाहेर गेलं नाही अशी संशयाची पाल सोडते. इथे शिरपा धावत पळत घरी पोहोचतो तर तिथे आधीच एक मोठा साप फणा काढून बसलेला असतो. शिरपा त्याला घालवण्याचा प्रयत्न करतो पण तो साप काही केल्या तिथून जात नाही, त्यामुळे शिरपाच तिथून घाबरून पळ काढतो. इथे तळावर मामा उत्सवाची सांगता होईपर्यंत दागिने मिळतील असं म्हणतात. तेव्हा रामा त्यांना दागिने कोणी चोरले हे त्यांना माहीत आहे का विचारतो. त्यावर मामा चोर बघायची खूपच घाई लागलीये का, माझ्या तोंडून जो शब्द गेला तो खोटा नाही ठरणार, त्या माऊलीचे दागिने सापडणारच असं म्हणतात. दुसऱ्या दिवशी शिरपा मंडपाकडे जाण्याआधी एका झाडाखाली बसलेला असतो. तिथे त्याची बायको आणि बाकी मंडळी येतात. तेव्हा तो घरात नाग बघितल्याचं सांगतो. ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो आणि आता शिरपा घरी गेला तर तो नाग त्याला चावेल आणि त्याचा जीव जाईल अशी भीती शिरपाला वाटत असल्याचं तो सांगतो. रात्री मामा मंडपात शिरपा कोण आहे विचारतात. तेव्हा शिरपा पुढे येतो. शिरपानेच दुर्गाचे दागिने चोरले आहेत का, त्याची चोरी मामा सगळ्यांसमोर आणणार का, त्याला काय शिक्षा देणार हे सगळं बघण्यासाठी नक्की पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबर्स.